मुलांनो, आता संक्रांतीचा महिना सुरू आहे, हो की नाही? आणि संक्रांतीच्या वेळेस काय होतं? संक्रांतीचा एक दिवस असतो, पण पुढे महिनाभर संक्रांत सण साजरा केला जातो. त्याचा हळदी कुंकू केलं जातं, तिळगुळ घ्यायला मोठ्यांकडे जातात, हो की नाही? मग आता हळदी कुंकाच्या वेळेस आपण अनेक जणांना बोलवत असतो आणि त्यावेळेस घरामध्ये डेकोरेशन करतो. डेकोरेशन आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. आज मी तुम्हाला पतंग आणि घरामध्ये कसं डेकोरेशन करायचं आहे ते सांगते. याच्यासाठी मी काय केलेलं आहे, घोटीव कागद घेतला आहे. हा बेगड पेपर आहे. हा पेपर मी सिल्वर कलरचा घेतला, तुम्ही गोल्डन कलरचा सुद्धा घेऊ शकता, तो जास्त छान दिसतो. त्याच्यानंतर फेविकॉल पाहिजे मला आणि कात्री, कटर. आता आपल्याला जे साहित्य हवं आहे ते. आणि डेकोरेट करण्यासाठी जर तुम्हाला यापेक्षा अजून काही वेगळं, जसं लेस, जर तुम्हाला वाटलं की लेस वापरावी तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता मी हे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. यासाठी मी काय केलं आहे, या बेगड पेपरचे असे कट करून घेतलेले, दिसत आहे सगळ्यांना, बारीक बारीक तुकडे कट केलेले आहेत. मग आता सगळ्यात आधी आपण याला लावून घेऊया. कडे कडीने आधी काय करायचं, असा फेविकॉल लावायचा. ओके, आता याच्यावर मी काय करणार आहे, हा पेपर लावायचा आहे मला. या बाजूने आपण हा पेपर लावूया. ओके, इकडून लावल्यानंतर एक लहान तुकडा कट करून टाकते एक्स्ट्राचा. ओके, त्यानंतर या बाजूने बघा, दिसतंय. त्यानंतर हा जो पेपर आहे एक्स्ट्रा राहिलेला, हा सुद्धा इथून कट करू आणि इकडनं हलव. बघा, असं ह्या चारी बाजूने मी काय केलं, हा कागद लावलेला आहे. याप्रमाणे तुम्ही गोल्डन कलरचा कागदसुद्धा, बेगड पेपरसुद्धा लावू शकता. त्यानंतर मध्यभागी मी काय करते, याला हे असं लावणार आहे. बघा, याच्यासाठी तुम्ही लेसचा सुद्धा वापर करू शकता, बारीक गोल्डन कलरची. किंवा याला ऑपोजिट कलरची जर लेस तुमच्याकडे असेल, खाली जो कागद आहे त्याच्या, तर ती सुद्धा तुम्ही इथे लावू शकता आणि पतंग डेकोरेट करू शकता. आता मी इथे काय करते, मध्यभागी लावण्यासाठी अजून एक कागद छोटासा कट करून घेऊया. हे बघा, आणि हा इथे असा मध्यभागी लावायचा. ते थोडा कमी पडलाय, आपण अजून थोडासा कट करून लावून घेऊया. ते अगदीच थोडासा लागतोय.
आणि हा ट्रायंगल शेप कट केलेला आहे, हा इथे असा लावायचा. हा अशा पद्धतीने मी काय केलेला आहे, पतंग तयार. हे पतंग तुम्ही घरामध्ये भिंतीवर किंवा दारावर किंवा जर समोरचा जो फ्रंट एरिया आहे आपल्या समोरची जी भिंत आहे घराची तिच्यावर असे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे पतंग लावू शकता. असेच मी काही पतंग तयार करून दाखवलेले, बघा तुम्हीसुद्धा असे वेगवेगळे पतंग तयार करायचे आहे आणि ते दाखवायचे. बघा कसे दिसत आहे हे पतंग, हे तुम्ही छान करायचे आणि तुमच्या घरामध्ये लावायचे आहे ज्यावेळेस हळदी कुंकू राहील तेव्हा. याचासुद्धा तुम्ही शेप वेगळा कट करू शकता. ओके, हे बघा दिसत आहे, ह्याचा थोडासा वेगळा केला, याचा हा सरळ केलेला आहे. हे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये दिसणारे पतंग आहेत. हे डोळे इथे मी वेगळे करून लावले, इथे हे वेगळे डोळे. समजलं सगळ्यांना? तर मग अशाच प्रकारे तुम्ही हळदी कुंकाला नक्कीच डेकोरेशन करणार आहात.